सर एक मिनट सुनो, पूरे बा पूरे बा पूरे। थैंक यू। मला सांगा नेमकं तुमचे काय मागणे आहे आणि तुम्ही कशा संदर्भात निवेदन दिलेलं आहे? महाराष्ट्र शासनाने दिनांक 7 मे 2021 रोजी मागासवर्गीयांचे पदोन्नतीमधील आरक्षण नष्ट करण्याचा जो असंवैधानिक शासनादेश काढलेला आहे त्या 7 मे 2021 शासनाच्या आदेशाच्या विरोधात आम्ही आज रोजी संपूर्ण महाराष्ट्रभर प्रत्येक तालुका जिल्हा लेवलवर आम्ही आंदोलन करीत आहोत। 7 मे 2021 शासन आदेशामुळं मागासवर्गीयाच्या पदोन्नतीमधील आरक्षण नष्ट करण्याचा प्रकार येथील शासन करत आहे। सोबतच जे 33% जे जागा राखीव ठेवलेल्या होत्या त्यासुद्धा नष्ट होणार आहेत। असंवैधानिक घटनाविरोधी हा शासन जी आर आहे ज्यामुळं महाराष्ट्रातील अनुसूचित जाती अनुसूचित जमाती विमुक्त भटक्या जाती व विशेष मागास प्रवर्गातील कर्मचारी अधिकारी यांची 33% आरक्षण बंद करण्याची असंवैधानिक जे बेकायदेशीर कारवाई शासनाने केलेली आहे त्यामुळे संपूर्ण राज्यामध्ये शासनाच्या विरोधात तीव्र नाराजीचे वातावरण निर्माण झालेले आहे। भारतीय संविधानामध्ये कलम 16(4) मागासवर्गीयांना सर्व सेवा भरती व पदोन्नतीमध्ये पर्याप्त प्रतिनिधित्व राखीव जागा ठेवण्याची तरतूद केलेली असताना सुद्धा शासनातर्फे असे घटनाविरोधी जे आदेश काढण्यात येतात त्याचा आम्ही निषेध करण्यासाठी इथं आलेलो आहोत आणि निवेदन देण्यासाठी आलेलो आहोत। सर पुढची तुमची काय भूमिका राहणार आहे? आम्ही आज जे निवेदन देत आहे महाराष्ट्र शासनाला राज्यपालाला राष्ट्रपतीला पंतप्रधानाला महाराष्ट्राच्या मुख्य सचिवांना हे निवेदन दिल्यानंतर यांनी हा 7 मे 2021 जो घटनाविरोधी जो शासनादेश आहे तो त्वरित रद्द करावा आणि सुधारित आमची जी मागणी आहे त्यानुसार तो शासन आदेश काढावा जेणेकरून गेल्या 3 ते 4 वर्षापासून महाराष्ट्रातील 60 ते 70 हजार कर्मचारी अधिकाऱ्यांच्या पदोन्नत्या राखडलेल्या आहेत आणि त्याच्यावर त्यामुळं त्या पदोन्नत्या पूर्ववत मिळण्यात याव्या त्याकरिता आम्ही त्यांनी सुधारित शासन आदेश काढावा ही आमची प्रमुख मागणी आहे। सोबतच या जे मागासवर्गीयांच्या आरक्षणासंबंधीची जी एक मंत्रीगटाची उपसमिती स्थापन केली त्याच्यावर अमागासवर्गीय 70% मंत्री त्यांनी नियुक्त केलेले आहेत त्या सर्वांना बाहेर काढून मागासवर्गीय मंत्र्यांची त्यामध्ये नियुक्ती करावी। सोबतच त्या मंत्रीगटा समितीचा जो अध्यक्ष आहे उपसमितीचा मंत्री त्यांनासुद्धा बाजूला हटवून तिथं मागासवर्गीय मंत्र्याची नियुक्ती केली पाहिजे आणि राज्य शासनाला दिशाभूल करणारा जे ॲडव्होकेट जनरल आहे त्यांचीसुद्धा हकालपट्टी केलेली पाहिजे। महाराष्ट्राचे मुख्य सचिव ज्यांच्याकडे क्वांटिफायबल डाटा देण्याची जी जबाबदारी दिली होती 2 महिन्याचा कालावधी झाला 1 महिन्याची मुदत होती अजूनपर्यंत त्यांनी दिलेला नाही त्यामुळे त्यांच्याकडून तो कार्यभार काढून दुसऱ्या प्रधान सचिवाकडे मागासवर्गीय प्रधान सचिवाकडे तो कार्यभार सुचवला पाहिजे।